शेतकऱ्याचा खरा साथीदार त्याचा बैल असतो, आणि तोच जेव्हा शेतकऱ्याला सोडून जातो तेव्हा शेतकऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मावळ तालुक्यात एका शेतकऱ्याने आपला जीवाभावाचा सोबतीचा अखेर निरोप दिलाय. बैलगाडा शर्यतीत रुबाबदार असणारा कबीरेचं भावपूर्ण निरोप देऊन घरासमोर त्याची समाधी उभारली आहे. मावळ तालुक्यातील गरादे परिवारात कबीरे नावाच्या पट्ट्या 6 महिन्याचा मस्तान दाखल झाला. त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करून मोठं केलं. अनेक वर्ष त्यांनी बैलगाडा शर्यतीत आपले आणि मालकाचं नाव लौकिक केलं. मात्र गेल्या काही वर्षापासून बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्याने शर्यतीत पळणारे हे बैल निकामी झालेत. मात्र तरीही शेतकऱ्यांनी अशा बैलांना सोडून न देता त्यांचं संगोपन सुरू ठेवलंय. मात्र अनेक वर्षात शर्यतीत उतरले नसल्याने त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. बैलगाडा शर्यतीमध्ये मी माझ्या मालकाला प्रथम क्रमांक, घाटाचा राजा, मावळ केसरी, मुळशी केसरी, हिंद केसरी हा मान मिळवून दिलाय आणि सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न केलाय. मात्र अचानक या पट्ट्याचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. मालक गोठ्यामध्ये मला चारा देण्यासाठी आला. मृत अवस्थेत पाहून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली आणि मालक ढसढसा रडायला लागला. त्यानंतर घरातील प्रत्येक इतर कुटुंबियांच्या सदस्यासारखं मला भावपूर्ण निरोप दिला आणि घरच्या बाहेर पट्ट्याच्या अंत्यविधी करून समाधी बांधण्यात आली. बैलगाडा मालक छेळतात, पण आम्ही बैलांना छेळतोय काय करतोय स्वतः तुम्ही इथून त्याच्या दशक्रियेला येऊन बघा पाहिजे की आम्ही गाडा मालक बैलांना छेळतात का काय करतात हे तुम्ही दशक्रियेच्या विधीला सोमवार 10 तारखेला येऊन इथं पाहिजे. आणि पेटा संघटनेने बैलगाडी शर्यती बंद केल्यामुळं आज बैलांना 6 वर्ष झाले बैलगाडा शर्यत बंद आहे. बैलगाडा शर्यत बंद असल्यामुळे बैलांचा सराव होत नाही, बैलांची रिहर्सल होत नाही, त्यामुळे बैलांना अटॅक येण्याचे प्रकार घडतात. आज 6 वर्ष झाले बैलगाडा बंद असून सुद्धा आम्ही एवढा आज जे खर्च खुराक एका पैलवानाला लागतो त्याच्यासारखाच खुराक या बैलांना सुद्धा लागतो. तरी सुद्धा आम्ही 6 वर्ष झाले बैलगाडा शर्यत बंद झाली तरी सुद्धा आम्ही या बैलांची जशी संगोपन करतोय त्याच्यामध्ये त्यांच्या खुराकामध्ये कुठल्याच प्रकारची कमतरता आणत नाही. आमची मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे जेणेकरून बैलांचं संगोपन झालं पाहिजे. अशा प्रकारे बैल अटॅक येऊन किंवा बैलांची आज मालकाला काही जणांची परिस्थिती नसल्यामुळं आज बैल चांगले गाड्याची बैल आज कत्तलखान्यामध्ये जात आहे. तर ते मला प्राणीमित्रांना किंवा पेटा संघटनेला एवढं सांगायचं आहे की तुम्ही येऊन स्वतः चौकशी करा की बैल गाडा मालक त्यांना छेळतात का काय करतात. पण म्हणजे आम्ही एखाद्या मुलाप्रमाणे त्याला जपलेलं आहे. 18 वर्ष झाले जसं 6 वर्षाचा असताना आणलेला त्याला तसं एकदम मुलाच्या पेक्षा जास्त जीव लावलेला. त्यामुळं आज 6 दिवस झाले आम्ही त्याची खूप आठवण म्हणजे काही सांगताच येणार नाही. त्याला म्हणजे आंबण पुटी वगैरे सगळं घरचे द्यायचे. आम्ही स्वतः जायची त्यांच्या सगळं बघायची घरी असताना स्वतः मी बघायची. मुलासारखं म्हणजे सर्वच बघायचं त्याचं नाही का घरी नसल्यावरती काय आहे नाही ते सगळं बघायला लागायचं.